केवळ आणि केवळ रस्ते बांधणी हाच एकमेव विकासाचा मार्ग आहे की विकासाचे इतरही मार्ग? विकासाचे अनेक मार्ग आहेत. माझ्याकडे ज्याची जबाबदारी आहे ते काम मी केलं. बाकी जे कृषी क्षेत्राचा विकास आहे, उद्योग क्षेत्राचा विकास आहे, रेल्वेचा विकास आहे, विमानतळाचा विकास आहे, तेही पण मोठ्या प्रमाणात सरकारने केलं. त्याची जबाबदारी वेगळ्या लोकांकडे आहे. एकत्रितरित्या आपण जर समजा 10 पैकी मार्क द्यायचे ठरवले तर तुम्ही आत्ताच्या स्वतःच्या सरकारला किती मार्क द्याल? 10 पैकी 10 देणार. 10 पैकी कमी मार्क देण्याची जर काँग्रेसची भूमिका असेल आणि त्यांचं म्हणणं न्यायपत्रात राहिलीच पाहिजे अशी भूमिका विरोधी पक्षात आहेत. कसं आहे, मी तुम्हाला विचारलं की तुमची चॅनल चांगली आहे पण दुसरी कोणती चॅनल चांगली आहे सांगा, तुम्ही थोडे उत्तर देणार. कारण तुमच्या चॅनल वरून दुसऱ्या चॅनलची तारीफ करणं किती चांगलं असेल तरी तुम्हाला शक्य नाही. राजकारणात या मर्यादा असतात. निवडणूक गमतीने की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्राडिक्शन. अनेक गोष्टी चालत असतात.